पनवेल महापालिकेची सर्वसाधारण महासभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी झाली या सभेत सत्ताधारी भाजपच्या वतीने पाणी प्रश्नावर लक्ष वेधण्यात आले या महत्त्वपूर्ण विषयावर सभागृहात चर्चा करण्यात आली तसेच या सभेत पंतप्रधान झोपडपट्टी पुनर्वसन उपयोजना राबविण्यात येणाऱ्या योजनेचा ठरावाला मान्यता था मिळाली तसेच विविध विषयांवर चर्चा करून महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली पनवेल महापालिकेची सर्वसाधारण महासभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली या सभेत पाणी प्रश्नावर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली यावेळी आयुक्तांनी पाणी व त्याच्या पुरवठ्याबाबतच्या सदस्यांची माहिती दिल्यानंतर सर्वांनी मिळून उपाययोजनांवर विचारविनिमय केला बावीसकर यांनी पाण्याविषयी प्रश्न उपस्थित करताना सांगितले की सिडकोवासात आणि एकोणतीस गावांचा प्रश्न गंभीर असून यावर तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असून आत्ताच यावर निर्णय घेतला नाही तर भविष्यात मोठ्या प्रमाणात पाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो हाच मुद्दा पकडून नगरसेवक संतोष शेट्टी यांनी सांगितले की आधी झालेल्या चुकांमुळेच अमृत योजनेअंतर्गत पालिकेला मिळणारे चारशे कोटींचा निधी परत गेल्याने भविष्यात आधी केलेली चूक महागात पडणार असल्याने आयुक्त देशमुखांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी विनंती केली नगरसेवक नितीन पाटील यांनी महत्वाची सूचना मांडताना सांगितले की नव्याने सुरू असलेल्या इमारतींना पाणी जोडणीची परवानगी नाकारण्यात यावी जेणेकरून कामावर असणाऱ्या कामगारांकडून पाण्याची नासाडी थांबण्यात मदत होईल आणि विकासक टँकरने पाणी इमारतीच्या कामासाठी मागवेल उपस्थित केलेल्या पाण्याविषयी तारांकित प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त देशमुख म्हणाले की सध्या पालिकेकडे पाणी पुरवठा सांभाळणारी सक्षम यंत्रणा नसून काही दिवसात दोनशे ते तीनशे मनुष्यबळ पालिकेत रुजू झाल्यावर प्रत्येक प्रभागात एक प्रशिक्षित माणूस ठेवण्यात येईल तसेच महासभेत पंतप्रधान झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या पहिल्या टप्प्यात महाकाली वाल्मिकी आणि लक्ष्मी वसाहतमधील सातशे एकोणनव्वद झोपड्यांचा एकशे अठ्ठावन्न कोटीचा डी पी आर व्ही आर पी या संस्थेने आयुक्तांना सादर केल्यावर हा ठराव महासभेपुढे मांडण्यात आला त्याला मान्यता मिळाल्याने झोपडपट्टी पुनर्वसनचा मार्ग मोकळा झाला असून पनवेल लवकरच झोपडपट्टीमुक्त होणार आहे या योजनेचा सव्वीस झोपडपट्ट्यांमधील झोपडपट्टीधारकांना लाभ मिळणार आहे या महासभेला महापौर डॉक्टर कविता चौहतमल उपमहापौर विक्रांत पाटील सभागृह नेते परेश ठाकूर आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह अधिकारी महासभेला उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट